मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, हा व्हिडिओ फक्त आपल्या परिवारासाठी आहे. जो पण कोणी एखादा बाहेरून आता विद्यार्थी बघत असतील, तर खूप कोणी एखादा शहाणा विद्यार्थी असेल, तर दादा हा व्हिडिओ बघू नको, तुझ्यासाठी नाही या. कारण कसं आहे, समाजात आता ज्या परिस्थितीत जे ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत त्यानुसार निगेटिव्ह वातावरण खूप पसरलेलं आहे. यस, कारण की तुम्ही ज्याही ठिकाणी जाणार तिथे निगेटिव्ह खूप बोललं जाणार आहे. म्हणून जो बी कोणी एखादा जर निगेटिव्ह विचार असतील डोक्यात, कारण की व्हिडिओ पूर्ण बघत नाही कुठला एखादा, पहिले कमेंट करायला जातो, कमेंट करायला जातो किंवा काही कमेंट वाचायला येतात की कमेंटमध्ये काय कोण वाईट बोलतो आहे का, निगेटिव्ह बोलतो आहे का, ते त्याला खूप आनंद भेटतो. काहींना ते कमेंट वाचायला जातात. तर माझे प्रेमित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काय बोलतो आहे ते सर्वात पहिले व्यवस्थित समजून घ्या, मग तुमच्या भावना व्यक्त करा. ना हा व्हिडिओ तुमचा कुठला मला सबस्क्राईब करू नका, ना कुठलं लाईक करू नका, गरज नाही. सत्य काम करणाऱ्याला सर्व काही गोष्टी कंप्लीट भेटत असतात. सर्व छोटी कर्माचे फळ हे बरोबर भेटत असतात, ज्याचे ज्याचे कर्म असतात त्याचे फळ भेटत असतं. तर चला माझे प्रेमित्रांनो, सर्वात पहिले हा आपला 40,000 प्लस परिवार आहे, त्यासाठी या सूचना या खूप IMP. कारण की हा तुमच्या डोक्यात हेच विचार चालू आहेत सध्या की सरजी आता ग्राउंडच्या तारखा आल्या. कारण की जेच आम्ही आज 3 दिवसापूर्वी बोलत होतो की हे ग्राउंड होणार नाही, पाऊस पडणार आहे, वातावरण आणि पावसात काही ग्राउंड होतं का, हे फेक एक व्हायरल झालं होतं की ते हॉल तिकीट आलं बा किंवा ते सोलापूरवाल्यांनी टाकलं होतं 6 जूननंतर या सर्वेचं ग्राउंड. याच्यावर भरपूर प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या असू द्या किंवा यूट्यूबला असू द्या, भरपूर होतं की हे फेक आहे. बरोबर आहे, कोणाच्या मनातसुद्धा नव्हतं की CP चालू होतील बा, आधी SRPF ग्राउंड चालू होतील, हे प्रत्यक्ष डोक्यात होतं विद्यार्थ्याचा. यस, विद्यार्थ्या पळताना बी विद्यार्थी SRPFचं की 5 किलोमीटर आपलं SRPF येणार आहे, CP अजून खूप वेळ लागेल, पाणी पडेल, पावसात काही ग्राउंड होतं का किंवा कशात, अजून कुठं आवाज बी नाही बा, कुठं काहीच नाही, असं तुमचं प्रत्येकाचा गैरसमज होता. राईट, आणि सगळ्यात पहिले हा गैरसमज आपले विद्यार्थीच पसरवत असतात मार्केटमध्ये. तर आता जो आपला जो विषय प्रेमित्रांनो, लक्ष द्या, लेखी परीक्षा ग्राउंड नंतर लगेच कधी होणार आणि मुंबई ग्राउंड कधी चालू होणार, हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा जास्त प्रश्न काही कॉल पण येत आहेत. तर प्रेमित्रांनो लक्ष द्या, जे आता 10 तारखेपासून सर्वच जिल्ह्यांच्या आता जेमतेम ग्राउंडच्या तारखा येत आहेत. तुम्ही आता बघणार असेल तिकडे लातूर असे भरपूर काही जिल्हे आहेत, त्यांच्या तारखा रत्नागिरी तिकडून आहे की 10 जूनपासून त्यांचे बी ग्राउंड चालू होत आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्राउंड चालू होतं. यस, 10 ते 20 जून दरम्यान म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे. यस, चालू होणार आहे, त्यांचं ऑलरेडी डिक्लेअर झालं आहे, कामं पण चालू आहे. तुम्ही अख्खे व्हिडिओ पण बघतायत, प्रत्येक तुम्ही यूट्यूबला बघतायत किंवा तुम्ही कुठं सोशल मीडियाला बघतायत की ग्राउंडचे चालू झालेले आहेत. मग आता तुमचा प्रश्न असा आहे की सर जी ग्राउंड एकत्र सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड एकाच वेळेस होईल का? आता बघा, लक्ष द्या तुम्ही, यूट्यूब काय असं कुठलाच व्यक्ती कोणीच सांगू शकत नाही 100% डायरेक्ट 1000% की हां असंच होणार आहे. कारण की प्रत्येकजण संभाव्यता सांगत असतो, संभाव्यता, लक्ष द्या ना, जीव तोडून सांगतो संभाव्यता सांगत असतो. पण या संभाव्यता मागे पण लॉजिक असतो, संभाव्यता पण कसं, जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिटी जो टॉपिक शिकतात ना तुम्ही गणितात, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये संभाव्यता आहे. कारण की तुम्ही जर संभाव्यता मागे मी पण लॉजिक असतं किंवा ते संभाव्यता येण्यासाठी पण तुमच्याकडे काहीतरी डाटा असतो. मग ह्याच पद्धतीने तर आपल्या याच्यात बी संभाव्यता असं आहे की जिल्ह्यांचं एकाच दिवशी बी घेऊ बी शकतात, किंवा असंही होऊ शकतं आहे की ज्या जिल्ह्याचं ग्राउंड झालं त्या जिल्ह्याची लेखी घेऊन की ते तिकडचं काम संपवतील. यस, असंही होऊ शकतं, कारण की डबल फॉर्म नाही आहे, सिंगलच फॉर्म आहे. म्हणजे असाही विद्यार्थी जो तिथं जिल्ह्याला आला आहे तो परत कुठे जाणार बी नाही, कारण त्याचा ऑलरेडी डबल फॉर्म नाही आहे. आणि डबल फॉर्म नाही आहे कारण की त्यांनी भरला जरी होता त्यांनी हमीपत्र देऊन टाकलेलं आहे. म्हणून याच्याने काय होईल, असं बी होणार आहे की ग्राउंडनंतर लगेच पेपर होईल, 2-3 दिवसात 4 दिवसात छोट्या जिल्ह्यांचे लगेच पेपर घेऊन टाकतील. यस, ही बी संभाव्यता नाकारू शकत नाही. कारण की तुम्ही आत्ता फक्त ग्राउंड पळत आहेत. राईट, बऱ्याच जणांनी अभ्यासाकडे लक्ष दुर्लक्ष करून टाकलं. दादा एक विचार कर, सर्वात पहिले तूही अभ्यास करतो, तू खूप भरपूर दिवसापासून अभ्यास करतो आहे, तू फक्त 4-8 दिवसाचा गॅप दे, तुझा पेपर डायरेक्ट 10 मार्क रिवर्स येतो, 10 मार्काचा पेपर डायरेक्ट रिवर्स येतो, तू फक्त 8 दिवस गॅप दे. आणि विचार कर तुझं ग्राउंड, तू आता 15 दिवस अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ग्राउंड करतोय, सारखं ग्राउंड करतोय, जर 15 दिवसाचा गॅप तुला लेखी परीक्षा आला किती त्रास देईल. हा ठीक आहे, तू ग्राउंडच्या इकडे 5 मार्क वाढवशील, पण लेखीने 10 मार्क मायनस करून टाकले तर, आणि इथं जसं म्हणतो ना, एका हाताने टाळे वाजत नाही तर दोघे हात लागतात टाळे वाजायला, तसं पोलीस भरतीमध्ये आता जे परिस्थितीला दादा, की पोलीस होण्यासाठी फक्त ग्राउंड नाही मॅटर करणार तर लेखी पण मॅटर करेल, ग्राउंड प्लस लेखी
की तेव्हाच ती टाळी वाजेल, तेव्हाच ती पोलीस भरतीचं सिलेक्शन होईल. म्हणून माझं जे सांगायचा उद्देश एवढाच आहे, कारण की मी बघतोय ग्राउंड लेवलला विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे डायरेक्ट बिलकुल दुर्लक्ष करून ते फुल टाईम दोन दोन तीन तीन टाईम फिजिकल करतायत. पण फिजिकल करतायत तुम्ही, हा मान्य आहे, पण लेखी तुम्ही अजिबात वेडापणा करू नका. लेखीची बीन प्रॅक्टिस चालू ठेवा कंटिन्यू. नाही तुम्हाला काही प्रॅक्टिस करायची, रोजचे दोन पेपर सोडवा. यस, दोन पेपर सोडवा तुम्ही. टेस्ट सिरीज माझ्याकडून नाही, तुम्ही दुसरं कुठून बी टेस्ट सिरीज घ्या, पण तुम्ही टेस्ट सोडवा. कारण का गरजेचं आहे की प्रिय मित्रा, कारण की ते असं भरपूर वेळ झालेलं आहे की ग्राउंड खूप बेस्ट निघून गेलं पण पेपर मागे आलेला आहे. एखाद्याने पेपर खूप बेस्ट गेलं पण ग्राउंड मागे आलेलं आहे, पण इथे तुम्हाला बॅलेन्स करून चालणार आहे. आणि अजून एवढं बी सांगतो, आता लक्ष द्या, काही विद्यार्थी आपले निगेटिव्ह विचार करतायत प्रिय मित्रा, निगेटिव्ह विचार करतायत की यार माझं होणार नाही भाऊ. ही पोलीस भरतीत अनुभवानुसार सांगतो, इथं 92-96 मार्क पाडणाराही विद्यार्थी वेळेवर नापास होतो आणि 60-65-70 मार्क पाडणारा विद्यार्थीही पोलीस होतो. ही पोलीस भरती आहे भाऊ, ही परीक्षा आहे, स्पर्धा आहे. कोणाच्या केव्हा काय गोळ्या लागून जातील, प्रॅक्टिस केल्यावरती जर चांगले प्रॅक्टिस करून ठेवली तसंच बनायचं उद्देश, चांगले कर्म करून ठेवले त्याचं फळ आपोआप चांगलं भेटतं. त्याच पद्धतीने तू प्रॅक्टिस जोरात करून ठेव, ते तुझं तिचं फायनलला काही होऊ शकतं. म्हणून आज पेपर कमी येतो आहे म्हणून निगेटिव्ह विचार करून ग्राउंड पण होणार नाही किंवा अभ्यास पण होणार नाही, अशा भरपूर काही गोष्टी. आणि जास्त करून ही शक्यता वाटते आहे की ग्राउंड नंतर लगेच पेपर होईल, की जेणेकरून जास्त वेळ भेटणार नाही. म्हणून हा गैरसमज राहू देऊ नका की यार माझं ग्राउंड झाल्यावरती मग मस्त निवांत, फक्त माझ्याकडे काही स्थान राहणार नाही, मी फक्त लेखीचाच अभ्यास करेल. माझ्याकडे कुठला स्थान राहणार नाही, मी फक्त लेखीचाच अभ्यास करेल. असेही विद्यार्थी खूप आहेत तुमच्यात. अरे तुम्ही दादा व्हिडिओ बघता, तुम्ही तेच बघतायत की मी ग्राउंड करून घेतो, एकदा माझ्या ग्राउंडला बसू दे मला, आणि मग मी एकदा मग लेखीला रात्रंदिवस अभ्यास करेल. बहु रात्रंदिवस अभ्यास होत नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे की तुला वाटलं मी ग्राउंड करून गेलं आणि मग लेखीला रात्रंदिवस अभ्यास करेल. हा मोठा गैरसमज आहे, हा चुकीचा गैरसमज आहे, तुला अजून मी सांगतो दादा. म्हणून हा गैरसमज काढून टाक, लेखी प्लस दोघी अभ्यास चालू ठेव. कारण की वेळेवर तू ग्राउंड फिजिकल मारून येशील आणि पेपरला तुला 10 दिवसाचा गॅप डायरेक्ट प्रॉब्लेम. कारण की तू लागलंस एक काम कर, 4 दिवस गॅप ठेव, 4-5 दिवस पुस्तकांपर्यंत जाऊ नको आणि परत टेस्ट द्यायला बैस. तू ज्यावेळेस टेस्टला 86-88 मार्क टाकत असणार ना, तुझी टेस्ट डायरेक्ट 72-74 मार्कावर येईल, तेव्हा तुला कळेल की या 4 दिवसाचा डिफरन्स काय होतो बा. यस, स्टडीमध्ये पण सातत्य लागतं. आणि प्लॅनिंग बनवा, प्लॅनिंग बनवण्याशिवाय होणार नाही. प्लॅनिंग बनवा, कारण की आत्ता तुमच्याकडे थोडे दिवस राहिले, प्लॅनिंग बनवा आणि व्यवस्थित प्लॅनिंग बनवून ते काम करा. ग्राउंड पण झालं पाहिजे आणि लेखी पण झालं पाहिजे. आणि जास्त करून शक्यता आहे ग्राउंड नंतर लगेच पेपर होण्याची. आणि मुंबईवाल्यांनो लक्ष द्या, मुंबईवाल्यांनो तुमचंही ग्राउंड चालू होणार आहे, तुमच्या पण ग्राउंड यांच्याबरोबरच चालू होणार आहे. 31 ऑगस्टच्या आत तुम्ही पेपरला पण नोटीस बघतायत, 31 ऑगस्टच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मग ती मुंबई असू द्या नाही तर कुठलाही जिल्हा असू द्या, तो 31 ऑगस्टच्या आत कम्प्लीट होणार आहे. कारण की 5 सप्टेंबर ते संभाव्यता आहे, 5 सप्टेंबर ते 10-12 सप्टेंबरपर्यंत पासिंग आउट आहे, ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहेत. म्हणून ही तू सर्वात पहिले खबरदारी घे. कारण की काय म्हणतो आहे मी, ह्या गोष्टी खूप IMP आहे. कारण की लगेच पेपर होईल ही खूप दाट शक्यता आहे. कारण की ज्याचं जे जिल्ह्याचं ग्राउंड आवरलं तो ते त्याच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून पेपर. स्कूलमध्ये जरी पाऊस पडला असेल, खूप पाऊस राहिला तरी तुला तर आधी 2-4-5 दिवस हॉल तिकीट देऊन टाकतील की दादा तू या तारखेला इथे पेपरला हजर राह, या शाळेमध्ये पेपर घेतला जाईल. म्हणून का शाळेत पण पेपर घ्यायला अजून पण शाळा व्यवस्थित चालू झालेल्या नाही, उघडलेल्या नाहीत, म्हणून पेपर पण लगेच घेतला जाऊ शकतो. म्हणून मी अजून ही फास करून मला एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉलो केलेलं ना, या विद्यार्थ्यांसाठी माझं जीव तोडून सांगायचं काम आहे की भाऊ लेखीचा पण अभ्यास चालू ठेव. कारण की लेखी बंद करू नको, नुसता पळू नको. आणि मुंबई ग्राउंड लवकरच तारीख चालू होणार आहे असं बी होऊ शकतो कदाचित. आता व्हिडिओ टाकत्याबरोबर तुम्ही म्हणणार सर हा यस मुंबईची बी तारीख येऊन गेली, अख्ख्या जिल्ह्यांची तारीख येऊन गेली, आमचं काय आणि म्हणजे आम्ही आता काय. तर नाही भाऊ, तू जेवढं आत्तापर्यंत चांगले कर्म चांगली मेहनत केलेली आहे त्याचं फळ तुला नक्कीच भेटणार आहे. घाबरू नको, व्यवस्थित फक्त हिंमत सोडू नको. आणि आपण सोमवारपासून 3 जूनपासून भूमिती 1 आठवडा स्पेशल भूमिती घेणार आहोत, यूट्यूबला फ्री असणार आहे. माझ्या ऑफलाईन क्लासला पण मी घेतो आहे, मी ठरवलं आहे की माझ्या ऑफलाईन क्लासला पण घेणार आहे. कारण की आणि मी यूट्यूबला पण घेणार आहे की जेणेकरून माझ्या या 7 दिवसाच्या चांगल्या याच्याने की माझ्या काही गरीब परिवारातले विद्यार्थी असतील, ते खेडेगावात असतील, त्यांना भूमिती खूप अवघड जात असेल, तर भूमिती त्यांना एकदम बेस्टपैकी समजून सांगणार आहे. सोमवारपासून भूमिती तुम्ही चावं
जरा अपडेट राहा आपल्या चॅनलवरती की तुम्हाला भूमितीचे मी लेक्चर एकदम बेस्ट भूमितीचे 2023 PYQ पण प्रश्न घेणार आहेत विथ मी भूमितीचा ॲडव्हान्स सांगणार आहे कशा पद्धतीने फॉर्म्युले पाठ करायचे हे पण कसे क्लिक करायचे प्रश्न आल्यावर बघितल्यावर कधी कधी फॉर्म्युले आठवत नाही पण प्रश्न डायग्राम डोळ्यासमोर आली की लगेच त्याचं आपल्याला उत्तर शोधता येतं उत्तर कमीत कमी उत्तराच्या जवळपास कसं जायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे माझे प्रिय मित्रांनो 7-8 वर्षाचा अनुभव आहे तो माझ्या प्रिय मित्रांना मी तो भूमितीच्यात कशा पद्धतीने एकदम बेस्टपैकी समजून सांगेल आणि तुला ज्या भी दिवशी भूमिती लक्षात केलं यस सरजी खूप बेस्ट समजलं की इथून पुढे भूमितीची भीती गेली हे तुला समजणार आहे म्हणून काही डाऊट असतील तर कमेंट कर बिंदास कमेंट कर आणि ज्याही विद्यार्थ्याला टेस्ट घ्यायची असेल तर लक्ष द्या आता व्हिडिओ ज्याला एखाद्याला वाटलं हे टेस्ट विकण्यासाठी व्हिडिओ बनवला सोड बिलकुल सोड आता स्टॉप करता तू बघू नको हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघा कशा पद्धतीने टेस्ट घ्यायची असेल तर टेस्ट तर लक्ष द्या ही जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे ते ऑनलाईन पेपर आहेत रोज 100 मार्काचा पेपर आहे रोज 100 मार्काचा आणि रोज टॉपिक वाईज 30 मार्काचा पेपर आहे तो फक्त 150 रुपयामध्ये पोलीस भरतीचा तुमचं शेवटचा पेपर असतोपर्यंत ही टेस्ट सिरीज राहणार आहे पोलीस भरती असतोपर्यंत रोज तुम्हाला हे प्रश्न हे सोडवायचे ज्या विद्यार्थ्याला घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी ह्या नंबरवरती आपल्याला मेसेज करायचा व्हॉट्सअपला 88 30 79 26 90 या नंबरवरती मेसेज करायचा सर जी मला टेस्ट सिरीज पाहिजे आहे मित्रा नक्की बघ तुला बळजबरी नसेल कुठली जर तुला प्रॅक्टिस कारण की आत्ता जो पिरियड आहे अभ्यास करायचा नाही हा फक्त टेस्ट सोडवण्याचा पर्याय आहे टेस्ट सोडवण्याचाच टाईम आहे अभ्यासला आता वेळ गेलेला आहे आता दिवसात तू एक ऑनलाईन पेपर एक ऑफलाईन एक ऑनलाईन एक ऑफलाईन दोन रोज पेपर दोनचे प्रश्नांची रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे जेणेकरून तुझ्याकडे आता महिना 1.5 महिना आहे तर तुझे 5-6 हजार प्रश्न असेच प्रॅक्टिस होऊन जातील की त्या 5-6 हजार प्रश्न जरी प्रॅक्टिस झाले तर बऱ्यापैकी तुला हे होईल म्हणून हा जो आहे व्हिडिओ आत्ता जो तुम्ही बघतायत हा ज्या विद्यार्थ्याला टेस्ट घ्यायची त्यांनी नक्की मेसेज करा ज्याला घ्यायची नसेल हा कुठला टेस्ट विकण्यासाठी व्हिडिओ नव्हता ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे हा सर आम्हाला ऑनलाईन टेस्टची गरज आहे ते मित्रांनो तुम्ही नक्कीच टेस्ट सिरीज घ्या आणि ज्याला घ्यायचं नसेल मित्रा तू बिंदास तुझे जिथं पण प्रॅक्टिस करतोय जोरात प्रॅक्टिस कर आणि व्यवस्थित ह्या वर्षी रिझल्ट घेण्याचाच प्रयत्न कर मित्रा आणि अशा पद्धतीत ज्या विद्यार्थ्याला टेस्ट लागत असेल त्यांनी नक्कीच कॉल करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद.